सर ते लग्नासाठी वडिलांनी एका सावकाराकडून 10 लाख रुपये घेतले होते, तर त्यांनी स्थळ आणलं होतं, ते म्हणले मुलगा हे छान आहे म्हणले, तुम्ही देऊ शकतात म्हणले. तर मग आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी चौकशी केली, तिथं सगळे म्हणले चांगलं आहे. तर मग नंतर त्या सावकाराने काय केलं, आमच्या वडिलांना म्हणले 10 लाख रुपये धरा, तुम्हाला लग्नाला पैसे नाहीत आणि मुलीचं लग्न लावून द्या. हां, तर मग मुलीचं लग्न लावून दिलं हे केलं, आणि त्यांनी मग म्हणले की पैसे तुमचे असे भेट नाही, तुम्ही रान द्याल लिहून आम्हाला. तर मग वडिलांनी 2 एकर रान लिहून दिलं त्यांना. सर आता 1 वर्ष झालं सर लग्नाला, मी घरीच आहे आता, ते मुलगा काय मला नेत पण नाही, नांदीत पण नाही. लग्नासाठी खर्च केले तर दिले तर दिले 10 लाख रुपये त्यांना परत. ते म्हणते दादा तुमची जमीन काय मी देत नाही परत, तुमचे तुमचे 10 लाख रुपये राहू द्या म्हणते त्यांना. मग तसं कसं होणार आहे सर, एक तर माझं वाटोळं केलं ते केलं, मी इथं घरी 2 एकर. काय माहित नाही सर मला तेवढं. बर, मग आता तुम्ही 10 लाख रुपये त्यांना जे आहेत ते तुम्ही कर्ज घेतलं बरोबर, आणि ते 10 लाखाच्या पोटी त्यांनी 2 एकर जमीन तुमची नावावर करून नावावर केली नाही ना अजून? केली सर, नावावर केली. अच्छा, नावावर साहेब.